नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना हातपाय पसरवत असल्याचं दिसून येत असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या चारशेच्या वरती गेली आहे नागपुरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी चौपन्न कोरोना बाधित रुग्ण आढळले होते मात्र दुसऱ्या दिवशी हीच संख्या नव्वद वर गेली वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सापडलेल्या नव्वद पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये त्र्याहत्तर रुग्ण नागपुरातील आहेत तर उर्वरित नऊ रुग्ण ग्रामीण व आठ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत जिल्ह्यात मागील चोवीस तासात पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती आता जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा चारशे सहा झाला असून पाच रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे जिल्ह्यातील चारशे सहा सक्रिय रुग्णांपैकी तीनशे पंचावन्न रुग्ण शहरातील पस्तीस ग्रामीण भागातील तर सोळा रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख चौऱ्याण्णव हजार एकशे त्र्याण्णव कोरोना पॉझिटिव्ह मिळाले असून त्यात शहरातील तीन लाख चाळीस हजार नऊशे एकोणसाठ पॉझिटिव्ह ग्रामीण भागातील एक लाख छेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉझिटिव्ह तर जिल्ह्याबाहेरील सहा हजार नऊशे छेचाळीस पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात चार लाख त्र्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट रुग्णांनी कोरोनावर मात केली असून शहरातील रिकव्हरी रेट अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के नोंद करण्यात आला विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात आतापर्यंत दहा हजार एकशे बावीस मृत्यू झाले असून यात शहरातील पाच हजार आठशे त्र्याण्णव मृतांचा समावेश आहे तर ग्रामीण भागात दोन हजार सहाशे चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे